तुम्ही लोकांचे पक्ष उद्ध्वस्त करणार तुम्ही लोकाचे संसार उद्ध्वस्त करणार अहो तुम्ही लोकांचे घरं उद्ध्वस्त करणार एवढंच काय तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभं केलेलं सगळं बहुआयामी नेटवर्क तेसुद्धा उद्ध्वस्त करणार अहो तुम्ही जर अख्ख्या व्यवस्थेलाच घोडा लावणार असाल तुम्ही जर अख्खी व्यवस्थाच पायदळी तुडवणार असाल साहेब कोण धमकी देणार तुम्हाला धमकी देणं येड्या गाबाळ्याचं काम नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशामध्ये कायदा आणि कायदा चालवणारी माणसं म्हणजे आमच्या राज्याची पोलीस यंत्रणा केंद्राची पोलीस यंत्रणा एवढी सक्षम आहे आणि आजकाल धमक्या देणं हे सहज राहिलेलं नाही त्याच्यामुळं भावनिक मुद्दा करून लोकांची दिशाभूल करून लोकांची सहानुभूती मिळवून धमकी देतात धमकी आहेत हे सगळं थोतांड आहे मला असं वाटतं आमच्या सन्मान्य राज्याच्या प्रमुखाला कुणीतरी धमकी दिल्याची बातमी वाचली आणि ऐकली मला आश्चर्यच वाटलं अरे जो माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त एखाद्याचं संघटन उद्ध्वस्त करायचं कार्यकर्ते फोडायचे माणसं फोडायची त्यांचं कसं वाटोळं होईल हे पाहिजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर ताबा मारायचा हेही माझंच तेही माझंच हे सगळंच माझं आहे कारण ते सगळं तुम्ही निर्माण केलेलं आहे तुम्ही निर्माण केलं आहे परंतु ते माझं आहे का तर मी हावरा आहे मला सगळंच पाहिजे मी गिळणार आहे मग माझ्याकडं केंद्र आहे माझ्याकडे केंद्रीय यंत्रणा आहेत माझ्याकडे ईडी आहे माझ्याकडे सी बी आय मी कुणालाही कोणशी पद्धतीनं ताब्यात घेऊ शकतो मी कुणालाही गुलाम बनवू शकतो मी पन्नास खोके आणि सगळं एकदम ओके करू शकतो कारण माझ्याकडे येणाऱ्या माणसाला फुटकाळ पन्नास रुपयापासून पन्नास कोटीपर्यंत ज्याची जशी जशी लायकी आहे ज्या ज्या माणसाची जेवढी जेवढी प्रतिष्ठा आहे एखाद्याची पन्नास रुपयाची लायकी असेल तर पन्नास रुपये हातात देतो आणि मी माझ्या कळपात घेतो मी टोळी तयार केली आहे मी गट तयार केला आहे मी माणसं फोडणारी यंत्रणा निर्माण केली मग मला कोण धमकी देणार माझं कोणच वाकडा करू शकत नाही पण मी दिवसरात्र उभं पक्ष संघटन उभं सगळं नेटवर्क उभी यंत्रणा आणि उभा महाराष्ट्र मी सगळा फोडणार आहे तोडणार आहे गिळणार आहे मग मला सहानुभूती नको का मग मला लोकांचा पाठिंबा नको का कारण मी जनतेला पैसे कसे वाटू कारण माझ्या मागं मग उद्या अडीच वर्षांनी जर सत्ता बदल झाला उद्या अडीच वर्षांनी जर माझं सरकार गेलं आणि नंतर मला फक्त वापरलंच आणि फेकून दिलं तर मग माझं सगळं बाहेर काढतील म्हणून मी प्रमुख लोक विकत घेऊ शकतो मला असं वाटतं फक्त या सगळ्या आविर्भावामध्ये आणि महाराष्ट्राच्या घाणेरड्या राजकारणाचा आलेख तयार करायचा असल्यामुळं सुडाचे शेनशा तिकडं कुठंतरी दिल्लीला बसून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर घिरट्या घालतात म्हणजे गिदडांनासुद्धा लाजवेल अशा महाराष्ट्रावर घेरट्या घालून महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा एक सामाजिक राजकीय प्रयत्न चालू आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या एखादं कुटुंब असतं गावामध्ये चर्चा असते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चर्चा असते कुटुंब प्रेमळ असतं कुटुंब जीव लावणारं असतं कुटुंब सुखदुःखात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं असतं कुटुंब दृष्ट लागू नये असं असतं कारण त्याच कुटुंबाने गोरगरिबांना आधार दिलेला असतो कुटुंबांनी सर्वसामान्यांना आदर दिलेला असतो कुटुंबांनी कधी जातीचा म्हणून गोंजारलेलं नसतं कुठल्या धर्माचाही म्हणून गोंजारलेलं नसतं सगळे आपलेत आणि आपली सगळी माणसं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांचा व्यवहार असतो पण काही लोक असे असतात ज्यांच्या पोटात दुखत असतं ज्यांचा पोटसूळ उठत असतो ज्यांना वाटत असतं ह्या लोकांचा बाजार उठवला पाहिजे ह्यांचं चांगलं पण लोकांना कळलं नाही पाहिजे ह्यांचं चांगलं पण गाडलं पाहिजे आणि ह्यांचं मला कसं मिळेल कारण मी तर उपरा मी तर परका आणि मी खेकड्याच्या नांग्या ठेचून खाल्लेल्या आजपर्यंत खेकड्याच्या वृत्तीमध्ये जगलेलो मला माझंही कधी देखवलं नाही आणि मला दुसऱ्याचं कधी चांगलं झालेलं देखवत नाही मग मग ते चांगलं कुटुंब डिस्टर्ब करायचं उद्वस्त करायचं आणि सगळं त्याच्या मागं वेगळी यंत्रणा लावून भुंगे लावायचे बांधवांनो अशी आहे त्या चांगल्या माणसाची परिस्थिती कदाचित तेच पडसाद महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात उमटलेत घानेरड्या माणूस क्षणिक सुखाचा मालक असतो कायमस्वरूपी सुखापासून तो फार दूर गेलेला असतो कारण क्षणिक सुख हे माणसाला हिंसक बनवतं हिंस्त्र बनवतं किंवा सत्ता पिपासू बनवतं पण जे लॉंग टर्मचा विचार करतात जे ज्यांचं लक्ष फार दूरचं आहे ती माणसं कितीही संकट आली कितीही त्या ठिकाणी हल्ले आले पचवण्याची ताकद असते आणि मग ही अशी माणसं आहेत ज्यांना हे मला धमकी आली अरे तू एवढं घाणेरडं केलं आहे म्हणून तुला कोणी वाईट म्हणलं याचा अर्थ ती धमकी झाली आणि धमकी ज्यांनी दिली असेल त्याच्या सरकारच काय पोलीस प्रशासनसुद्धा नांगे ठेचेल राज यंत्रणा हायटेक आहे सायबर सेल मजबूत आहे कुणीही कुठूनही आमच्या महाराष्ट्रावर आमच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांवर नेते, नेते कितीही वाईट चालीचे असू द्या नेते कितीही वाईट वृत्तीचे असू द्या नेते कितीही सुडाचं आणि घाणेरडे राजकारण करू करणारे असू द्या मग ते आमच्या राज्यातले असू किंवा देशातले असू दे त्यांच्या जर केसाला कुणी जरी धक्का लावत नजर जरी केली किंवा प्रयत्न जरी केला तरी महाराष्ट्र अशा घाणेरड्या वृत्तीच्या लोकांच्या पाठी म्हणजे जी कोणी घाणेरडी माणसं असतील जी सुडाचं राजकारण करून आमच्या राज्याच्या आम नेतृत्वाला धमकावणारे असतील तर अशांना गाडलंच पाहिजे पण अरे तुमची वृत्तीच वाईट आहे तुमची परिस्थितीच घाणेरडी आहे तुमची मानसिकताच घाणेरडी आहे मग तुम्हाला चालता चालता सुद्धा कोणी टपली मारेल ना त्याला धमकी द्यायची काय गरज आहे ठीक आहे तुम्हाला सहानुभूती मिळवायचे तुम्हाला बंडल मिळवायचे तुम्हाला पचास खोके घेऊन ओके करायचे आहे आता तुम्हालाच नाही त्या पन्नास खोकेने तुमचा बाजार उठलाय बदनामीने तुमचं सगळं उद्ध्वस्त झालं आहे आणि खानेरड्या वृत्तीने तुमच्याकडची सगळी लोकं सोडून चाललेत पण पन, पन्नास रुपयापासून पन्नास कोटीपर्यंत जी जी माणसं तुम्ही विकत घेतलीत ती रोज संध्याकाळी झोपताना झोप्याच्या गोळ्या खाऊन झोपतात का त्यांची नियत त्यांचं आत्मविश्वास त्यांचं मन त्यांना दररोज खातं आहे दररोज कुरतडतं आहे साहेब हे खरं आहे धमकीचं कारण हे खरंय असंतोषाचं कारण हे खरंय विद्वेषाचं आणि घाणेरडे विचारांचं कारण रस्त्यावर पडलात का तुम्ही तुम्ही रस्त्यावर पडलेले नाही तुम्ही साधी माणसं आहेत का तुम्हाला धमकी द्यायला साधी माणसं नाहीत शत्रू आणि वृत्ती ही कितीही घाणेरडी आणि विकृत जरी असली म्हणजे म्हणतात ना आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट कार्ट कितीही मस्तावाला असलं आणि बाब्या कितीही हलकट असला तरी दोघांनाही वेळ आल्यावर गोंजरावं लागतं अशी सध्याची राज्याची परिस्थिती आहे सहानुभूती मिळवण्यासाठी हे जे म्हणजे काय म्हणतो घोषित पिल्लू सोडलंय हे पिल्लू फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी बाकीचं काही नाही आजपर्यंत एवढे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री होऊन गेले देशाचे प्रधानमंत्री होऊन गेले वेगळ्या वेगळ्या पदावर बसणारी माणसं होऊन गेली त्यांना का कुणी धमकी दिली नाही ते सुडाचं घाणेरडं आणि कुचकं राजकारण करत नव्हते ते समता समतेचं आणि बंधुतेचं राजकारण करत होते ते निस्वार्थीपणाने जगत होते आज गांधी जयंती ज्या गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं राष्ट्रपिता म्हटलं ज्यांनी अहिंसेचा लढा लढला अव कुठल्या घाणेरड्या विचारांच्या ग मानसिकतेच्या माणसांनी त्यांना गोळ्या झाडून मारलं कारण ते गांधीजी अहिंसेच्या मार्गाने चलत होते तरीही त्यांचे शत्रू होते मग जे घाणेरडे असतील जे सुडाचं राजकारण करत असतील त्यांनी घाणेरडं राजकारण बंद करावं आणि महाराष्ट्राच्या समृद्ध विकासासाठी देशाच्या समृद्ध विकासासाठी जगण्यासाठी काम करावं आणि जी जी देशाच्या राजकारणातली माणसं आहेत जी गिदाडांची प टोळ आहेत जे महाराष्ट्रावर घेरट्या घालतायत त्यांनी ते, ते बंद करावं आणि भारताची लोकशाही आणि संविधान मजबूत करावं अहो तुमच्याकडे कोणी वाईट नजरेनं बघणार नाही आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज बुद्धांचं तत्त्वज्ञान आणि फुलेशाव आंबेडकर अण्णाभाऊ साठेंपर्यंत जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई फातिमाबीपर्यंत हा समृद्ध महाराष्ट्राचा क्रांतिकारी विचारांचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र आहे इथं आम्ही समता समानता आणि बंधुता जपतो आमचा वैचारिक शत्रू जरी असला तरी तो आमचा कायमचा शत्रू नसतो आणि जरी कायमचा शत्रू असला तरी सुडाचं राजकारण आमच्या रक्तात नाही त्याच्यामुळं आमच्या शत्रूलासुद्धा आणि आमच्या मित्रालासुद्धा कुणी जर घाणेरड्या नजरेने कुणी जर घाणेरड्या विचाराने कुण्या कु कोण जर घाणेरड्या वृत्तीने आमच्या राज्यातला किंवा देशातल्या कुठल्याही नेत्याबद्दल कुणी जर खुनसी वृत्तीनं नीच वृत्तीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न करत करणार असेल तर आम्ही सगळी भावंडं आम्ही सगळी माणसं आम्ही सगळी व्यवस्था त्या चुकीचं ब बाजूला ठेवून आमचे ते सर्वोच्च नेते म्हणून आम्ही कदाचित त्यांच्या पाठीशीसुद्धा उभं राहू फक्त घाणेरड्या राजकारणाचं सुडाच्या राजकारणाचं आणि विकृत राजकारणाचं काय करायचं हे महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे हा सगळ्या निवडणुकीचा स्टंट असावा स्थानिक स्वराज्य स संस्थेच्या येणाऱ्या निवडणुका ह्या गिळायच्यात आणि मग सहानुभूती पाहिजे म्हणून कदाचित हा केलेला राजकीय के तमाशा असावा मित्रांनो तोच तुम्ही ओळखावा अशीच अपेक्षा कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणले असं साध्य करीत कारण अभ्यास तुका म्हणे चिकित्सा करा अभ्यास करा आणि आपली आणि परकी चांगली आणि वाईट माणसं ओळखा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्या वेगळ्या चर्चा करतो माझं हे फिट आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं